सुप्रभातला जे 92 वर्ष होत आहेत किंवा लवकर 100 गाठत आहेत त्यानिमित्तानं पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, हिमालय नागरी सहकारी पतसंस्था, बांदल डेव्हलपर ह्या सर्वांच्या वतीनं प्रभातला खूप खूप शुभेच्छा. बांदल डेव्हलपर असेल, पेरिविंकल स्कूल असेल, हिमालय नागरी सहकारी पतसंस्था असेल, ह्यांच्या यशामध्ये प्रभातचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे राजेंद्र बांदल जो इथपर्यंत पोहोचला त्या मी म्हणेल प्रभातचं बॅकबोन आहे, प्रभातच्या पाठिंब्यामुळंच. आणि प्रभात गेले 25 वर्ष प्रभातबरोबर जे आमचं एक म्हणजे काय म्हणतात ते एक बॉन्डिंग झालेलं आहे, त्यामुळे ते वृत्तपत्र नाही ते आमचं मित्र वाट. अशा आमच्या मित्राला शतक महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. मी ॲडव्होकेट वैशिली चांदणे, दी फॅमिली कोर्ट लॉ असोसिएशन अध्यक्ष. पहिल्यांदा मी या ठिकाणी प्रभात वर्तमानपत्राला या ठिकाणी फॅमिली कोर्टच्या वतीने आपल्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते. खरंच हा वकिलांसाठी अतिशय छान पेपर आहे, कारण आम्हाला नोटीस द्यायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला दिसतो तो प्रभात दिसतो, त्यामुळे नोटीस देण्याकरता आम्हाला प्रभातचा फार उपयोग होतो. आणि वेगवेगळ्या बातम्या आम्हाला वाचायला वगैरे प्रभातमधून मिळतात, तर उत्तरोत्तर प्रभातची अशीच प्रगती हो या ठिकाणी मी अशा शुभेच्छा देते, धन्यवाद. प्रथमतः प्रभातच्या वर्धापन दिनास मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो, आमच्या इंदापूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो. खरं तर प्रभात हे वर्तमानपत्र जवळजवळ आता 100 वर्षाचं होत आहे आणि प्रभातचा आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचं सुद्धा व्यवस्थित विस्तृतपणे आपल्यासमोर प्रदर्शन करणारं, त्या व्यथा मांडणारं हे एक वर्तमानपत्र आहे. एक ग्रामीण भागातील लोकांचं सुद्धा हे एक मुखपत्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि नेहमीच प्रभातने समाजाचा आरसा म्हणून काम केलं आहे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आणि सामान्य लोकांच्या वेदना सरकारसमोर समाजापुढं मांडण्यात मोठं योगदान प्रभात या वर्तमानपत्राचं निश्चितपणे आहे. आज प्रभातचा 92वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने मी इंदापूर तालुक्याच्या वतीने विशेषतः शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.